बीती रात नागपुर शहर में दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां एक महिला का शव खेत में फेंके जाने की जानकारी मिली है। प्राथमिक जानकारी के अनुसार महिला के दाएं हाथ की कलाई पर आर यानी कि रजनी तथा बाबा गुदा हुआ है। साथ ही पुलिस अनुमान लगा रही है कि महिला की गला घोटकर हत्या की गई है। फिलहाल इस महिला की शिनाख्त नहीं हो पाई है। कलमना क्षेत्र के पावन गांव से कामठी रोड की ओर जाने वाली सड़क पर वाघोबा मंदिर के करीब एक महिला का शव बरामद होने से खलबली मच गई है। दरअसल देर रात तक मृत महिला की शिनाख्त नहीं हो पाई है, लेकिन महिला की गला घोटकर हत्या करने की जानकारी सामने आ रही है। साथ ही महिला के दाएं हाथ की कलाई पर आर व रजनी तथा बाबा गुदा हुआ है। काल कलमना पुलिस स्टेशन चादित पावनगाव येथील सरपंच किरण राऊत यांनी सकाळी 6:30 फोन केला की गावातील पावनगाव कामठी रस्त्यावर प्रफुल्ल इकपेलवार यांच्या शेजारीच एका महिलेची बॉडी पडलेली आहे। तत्काळ घटनास्थळी आमचे PSI उत्तम जायबाई आम्ही तसेच वरिष्ठ अधिकारी आले आणि पाहिलं असता की रस्त्याच्या कडेलाच एक 25-30 वर्ष वयोगटातील महिला आहे। तिचा रंग सावळा आहे, रंगात एक कुर्ता रंगीबेरंगी रेषा असलेला कुर्ता, निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली, गळ्यात मंगळसूत्र, एक उजव्या हातावर रजनी आणि बाबा मनगटावर असं तिने गोंदलेलं आहे। सदर महिला मृत अवस्थेत मिळून आली। आम्ही तत्काळ फॉरेन्सिक्स टीमला बोलवले, त्यांनी त्यांचे फोटो वगैरे घेतले। घटनास्थळावर आमचे जोनपटचे DCP मांडणे श्रवण दत्त सर, तसंच डिटेक्शनचे DCP मांडणे सुदर्शन सर, तसंच SAP श्री मेलावळे सर आमचे कामठी डिव्हिजनचे, तसेच SAP माननीय रोशन पंडित सर, सर्व टीम वगैरे आले। तात्काळ पंचनामा वगैरे करून महिलेची बॉडी इन्क्वेस्टसाठी मेवसमध्ये पाठवली। इन्क्वेस्ट वगैरे झालं, अद्यापर्यंत ती महिलेची ओळख पटली नाही। मी नागपूर पोलीस दलातर्फे आवाहन करतो आहे, आपण पण प्रसिद्धी द्या की अशी कुठं महिला मिसिंग वगैरे असेल तर तात्काळ पोलीस स्टेशन कळवण्याचे संपर्क साधावे। महिलेचे फोटोज वगैरे सुद्धा आम्ही ग्रुपवर शेअर केलेले आहेत आणि PM केल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू हा गळा आवळून झालेला आहे असं एक प्रोविजनल इन्क्वेस्ट रिपोर्टमध्ये आलेलं आहे। त्यामुळे आता पुढील तपास चालू आहे आणि महिला कुठली आहे काय वगैरे या दिशेने शोध घेणे चालू आहे। पुलिस अनुमान लगा रही है कि महिला की गला घोट कर हत्या की गई है, लेकिन ये हत्या क्यों की गई, किसने की, इन सारी बात की तहकीकात कलमना पुलिस कर रही है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।